महाराष्ट्रातली जी आर्थिक डबगाई जी मोठ्या प्रमाणात कारण की फडणवीसच्या सरकारमध्ये कधी नव्हे एवढं मोठं कर्ज त्यावेळेस 2014 ते 2019 काळामध्ये केलं गेलं होतं. लाखो कोटीची उधळपट्टी त्या कर्जाच्या रूपाने करून आपले किस्से भरण्याचं काम त्याच्या माध्यमातून फडणवीसच्या सरकारने त्या काळात केलेलं होतं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या सगळ्या गोष्टीला चाप लावण्याचा प्रयत्न झाला, पण काल परवा आपण पाहिलं की असंविधानिक पद्धतीनं महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा एक असंविधानिक सरकार माननीय राज्यपालांच्या दुतोंडी त्यांच्या भूमिकेमुळे आज महाराष्ट्राची लत्तर पूर्ण देशामध्ये टांगवण्याचं काम महाराष्ट्र असं एक राज्य होतं की पुरोगामी विचाराचं राज्य होतं, ज्या ठिकाणी घटनाकार स्वतः त्यांची कर्मभूमी होती बाबासाहेब आंबेडकरांची, त्या घटनाकाराच्याच कर्मभूमीमध्ये संविधानाला गाळण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा आवाज हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाणार आहे आणि हाच या नवसंकल्प घोषणेचं आमचं याच्यामध्ये कार्य राहणार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्तरावर ही लढाई उभी करून आमचा देश आणि आमचं संविधान आणि देशातली एकात्मता हाच संकल्प यामध्ये आहे. भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो हा संदेश आमच्या नेत्या सोनिया गांधींनी दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी आम्ही प्रामुख्यानं करण्याचा एक निर्णय केलेला आहे आणि शिर्डीचा हा नवसंकल्प आता अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही सुरू करतो आहे.